नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वाची आहे सत्तावीस हजार सहाशे पाच पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा तर विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस हजार सहाशे पाच भ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे संपूर्ण तुम्हाला माहिती आपण प्रूफच्या सहाय्याने पाहणार जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल परीक्षा सुरू झाल्या खुशखबर अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिजे आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल आणि तुमच्या मनामध्ये आरोग्य भरती संबंधात कोणताही डाऊट कोणताही प्रश्न राहणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राइब करून जी बाजूला बेल आयकर त्याला प्रेस करून वरती नक्की क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल मिळता येईल आणि तुमच्याकडून आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस संबंधात कोणतीही अपडेट मिसणार नाही आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बॅल ऐकन आणि त्याला प्रेस करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे विभाग भरती संबंधात तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम आपण फ्रीमध्ये करून घेत आहे आता तुमच्या परीक्षा होणार आहे तर त्यासाठी तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम आपण फ्रीमध्ये करून घेत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी मित्रांनो मी तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत असतो त्याचबरोबर जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं तेही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात त्याही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आहेत अभ्यास करताय फायदा घेत आहे तुम्ही जॉईन होऊ शकता अभ्यास करू शकता आणि फायदा घेऊ शकता फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचं आहे आणि फ्रीमध्ये जॉईन द्यायचं आहे फ्रीमध्ये तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम करू शकता फ्रीमध्ये तुम्हाला सरावासाठी प्रश्नपत्रिका मिळतील आणि फ्रीमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकता फक्त डिस्क्रिप्शन मध्ये लिंकला क्लिक करा आणि फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता किंवा मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणतीही अपडेट मिसणार आहे तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका आता जो महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की सत्तरी हजार सहाशे पाच पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा तर त्यावरती आपण जाणार दे पण व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण प्रूफवरती आलय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल लोकमत पेपरमध्ये आलेली बातमी ती ठीक आहे तर यामध्ये तुम्ही बघू बघू शकता सत्तावीस हजार सहाशे पाच पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल ठीक आहे तर महापोर्टल रद्द चार नव्या कंपन्या काळ्या कंपन्या पुन्हा निवडल्या तर मित्रांनो बातमी काय तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर मित्रांनो सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी महापोर्टल रद्द रद करून जिल्हा दुय्यम परीक्षा महामंडळ मंदर, महामंडळाकडून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला झूम करून दाखवलं तर तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येईल तर मित्रांनो बघा महामंडळाकडून प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता ठीक आहे त्यानुसार मित्रांनो टीने निविदा प्रक्रिया राबवून ओ एम आर एम आर व्हेंडर म्हणून चार कंपन्यांची निवड केलेली आहे तुम्हाला सांग त्या कंपन्यांचे नाव सुद्धा माहिती असेल आणि आरोग्य विभागासाठी जी कंपनी निवडली ती मित्रांनो झिंजर नावाची कंपनी आहे ठीक आहे तुम्हाला ती माहिती असेल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा ती माहिती सांगितली होती झिंजर नावाची कंपनी निवडली गेली होती नंतर जर बघितलं तर मित्रांनो ह्यामध्ये सांगितलं आणखी असं आहे बघा सामान्य प्रशासन विभागाने म्हणजेच माहिती तंत्रज्ञान विभागाने हा निर्णय जाहीर केला त्यामुळे दोन वर्षापासून मित्रांनो जवळजवळ दोन वर्षापासून रखडलेली सत्तावीस हजार सहाशे पाच पदांसाठीच्या सरळ सेवा भरतीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे मात्र राज्य सर सरकारने काड्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची निवड केली असल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे राज्याच्या शासकीय मित्रांनो कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट पदे सरळसेवे भरण्यासाठी महापोर्टल अंतर्गत परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आले आहेत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाला म्हणजेच महा टीला सर्व्हिस प्रोव्हायडर निवडण्यास सांगण्यात आलेले होते महा आय टीने निवडलेल्या चारपैकी दोन कंपन्या काळ्या यादीतील आहेत तर मित्रांनो ज्या चार कंपन्या निवडलेल्या आहेत त्यापैकी मित्रांनो दोन कंपन्या ह्या काळ्या यादीतील आहेत हे सुद्धा लक्षात निवड प्रक्रियेला तब्बल सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली तर मित्रांनो निवड प्रक्रियेसाठी मित्रांनो जवळजवळ सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली या दरम्यानच मित्रांनो निवडलेल्या कंपन्या काड्या यादीतून बाहेर काढल्याचे स्पष्ट झाले काड्या यादीतीलच कंपन्यांची निवड करण्यासाठी महाआयटीने मित्रांनो मुदत वाढ दिली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला तरी महाआयटीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसल्याचे विद्यार्थ्यांनी लोकमतला सांगितलेले आहे नंतर जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो की तेरा चौदा मित्रांनो तेरा चौदा लाख अर्ज तर मित्रांनो सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी सुमारे तेरा ते चौदा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत मग त्यामध्ये तुमची पोलीस भरती असते आरोग्य विभाग भरती असते झे भरती असते तलाठी भरती असते पशुवर्धन भरती असते खूप सारे मित्रांनो ज्या काही सरळसेवा भरतीमध्ये येत असतात भरते त्या सर्व भरतींसाठी मित्रांनो विद्यार्थ्यांनी जवळजवळ तेरा ते चौदा लाख अर्ज केले आहेत ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल या भरतीच्या प्रतीक्षेत हे विद्यार्थी आहेत किमान आता तरी कोणत्याही यंत्रणेने किंवा सरकारने विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळू नये अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली आहे नंतर जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये इकडे साईडला बघायला मिळेल जिल्हा दुय्यम परीक्षा महामंडळाकडून भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने महामंडळाऐवजी महापोर्टल आणले महापोर्टलमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून उद्धव ठाकरे सरकारने पुन्हा मंडळाच्या माध्यमातून महा, महा आय टी आणले या नव्या भरती प्रक्रियेतली विश्वास हरता तरी किती टक्के टिकेल असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांनो महामंडळ महापोर्टल आणले होते आणि आता मित्रांनो महा उद्धवजी ठाकरे यांनी मित्रांनो महापोर्टल महामंडळामार्फत मित्रांनो म्हणजेच टी आणलेले आहे असं विद्यार्थ्यांकडून सांगितलं जात आहे नंतर जर बघितलं तर अनु अनुतरित प्रश्न म्हणजे मित्रांनो खूप प्रश्न की त्यांची उत्तर मिळालेली नाहीत तर बघा या परीक्षा पद्धतीत पारदर्शकता पाळली जाईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा मित्रांनो एम पी एस सीची तयारी असताना महा आय टीला परवानगी का दिली नंतर काळ्या यादीतील कंपन्यांची निवड कोणी आणि कशी केली हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे काळ्या यादीतील कंपनीची निवड कोणी आणि कशी केली हा सुद्धा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा म्हणजे महापोर्टलच्या धर्तीवर महाआयटीत भ्रष्टाचार झाल्यास जबाबदार कोण मंत्री किंवा प्रशासन हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मंत्री की प्रशासन जर महापोर्टलच्या या धर्तीवर महा टी तर भ्रष्टाचार झाल्यास तर जबाबदार कोण राहणार हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो खूप महत्त्वाची तुम्हाला माहिती दिली आहे जी जेन्युन माहिती तुम्हाला मित्रांनो आपण प्रोव्हाइड केली तुम्ही या के ठिकाणी पाहू शकतात सत्तावीस हजार सहाशे पाच पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे तर त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या वेळेमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण तुम्हाला या चॅनलवरती आरोग्य भरती किंवा सर्वसेवामध्ये जे काही भरते येत तसं मित्रांनो त्याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली जात असते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्यावरती क्लिक करून जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला ही न्यूज सुद्धा पाहायला मिळेल मित्रांनो ही जो न्यूज आपण बघितली हे न्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे कारण त्या ठिकाणी आपण जी काही नवीन अपडेट आहे आरोग्य भरती समजात तीही त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर त्याबरोबर मित्रांनो तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये केला जात असतो खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकता त्याचबरोबर जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं तेही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये दिलं जात असतं त्याचबरोबर सरावासाठी जे काही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात त्याही त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जात असतात तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकता फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचे आणि जॉईन व्हायचे किंवा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये दररोज न वेळ लिहून पाठवा जो विद्यार्थी आपल्याला दररोज लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक देणार आहे त्या त्या लिंकवरती क्लिक करायचे आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे तर महत्त्वाचा हो व्हिडिओ तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद